नमस्कार म्हणजे पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपलं युट्यूब चॅनल तुमकर ऑफिस युट्यूब चॅनल होती आणि आज आपल्याला जायचं म्हणजे कोकणच्या राजाचा आगमन सोहळा आहे आणि त्या आगमन सोहळ्यासाठी जायचं आहे. तर आता संध्याकाळचे वाजले 4:45, पाऊस बऱ्यापैकी थांबला आहे पण काय सांगू शकत नाही. शूट कसं होईल काय आयडियाच नाही याच्यामध्ये, बट शूट करणार. जेवढे काय भेटेल तेवढं फुटेज कवर करू. स्टार्ट टू एंडसुद्धा आहे, आता बघूया. खूप बरे वाजवणारे कोण आहे तो बघायला पाहिजे. जाऊन सगळ्यांची भेट आठभेट घेऊ आणि एक स्पेशल इंट्रो असेल तर तिथे गेलं ते तुम्हाला दाखवतो. सो स्टे ट्यून राहा लास्टपर्यंत व्हिडिओ बघायचा. चला आता डायरेक्ट जा कोकण नगरला, कोकणच्या राजाचा आगमन सोहळा पाहायला. चलो आणि म्हणजे फायनली बसलो आहे कोकण मित्रमंडळ आता कोकण नगरच्या नाक्यावरती पाहण्यात लागलेलं आहे. तर थोड्याच वेळामध्ये आता बाप्पाचं आगमन तुम्हाला दिसेल. आणि म्हणजे कोकण नगरचा राजाचं म्हणजे कोकणचा राजा कोकण मित्रमंडळ आणि इथे आता ब्लॉक शूट करायला पोहोचले. तेवढ्याच एक आपला या विभागातील या मंडळातील एक कार्यकर्ता आणि भांडूचा एक कलाकार जो आपल्याला भेटलेला आहे आणि त्याने एक सीन केलेला आहे असा की इंस्टाग्रामवरती त्यांचं चेक केलं ना कोकणचं मित्रमंडळ त्यांचं इंस्टा आय डी त्याचे चेक केलं ना त्याने सर्वांना प्रश्न केलेले आहेत. आता आपण त्याला भेटून त्याचा एक छोटा बाईट घेऊया. तर इथे आहेत तोच तो मित्र कोकणचा राजा या मंडळातील एक कार्यकर्ता हर्षद सुतार. आणि हर्षद, आत्तापर्यंत तू सर्वांना आय डीवरती आम्ही चेक केलं कोकणच्या राजाचा, तू सर्वांना विचारत होतास कोकणचा राजा काय, तुमच्या मनातील कोकणचा राजा. आणि मला सांगा तुझ्या मनातील कोकणचा राजा काय आहे, मला तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे. तर जाणून घ्यायचं आता ओंकार वाईट म्हणजे माझा हात जिगरी विचार. तर असा प्रश्न कोणीच विचारतो नव्हता, ओंकारने पहिल्यांदा विचारतो. बरोबर आहे, कारण की तू लोकांच्या मनातून जाणून घेतलं. सर्व आम्ही सर्व बघितले, इवन आपल्या भांडूपमधीलच नाही तर भांडूपच्या बाहेर अगदी मुंबईमधून लालबागमधून सुद्धा कोकणचा राजा काय आहे हे आम्ही बघितलं, चेक केलं. त्यानंतर मला असं वाटलं की हर्षदला प्रश्न विचारावा की तो सगळ्यांच्या मनातून जाणून घेतो की ह्या कोकणचा राजा काय आहे, पण आता ह्याच्या मनातून जाणून घेऊ की ह्याच्याबद्दल कोकणचा राजा काय आहे, ह्याच्या मनात काय भावना आहे याची दोन शब्दामध्ये सांगू शकतो. खरं तर कोकणचा राजा म्हणजे आपला सर्वांचा राजा आहे, बाप्पा एकच आहे, फक्त आपण त्याला नावं दिलेली आहेत. बरोबर. पण हा मुळात हा उत्सव जो आहे तो सार्वजनिक उत्सव आहे आणि सर्व जातीभेद विसरून सर्व माणसं आपण सर्वजण गणेश भक्त या सोहळ्यात सामील व्हावं आणि त्या गणपतीच्या चरणी लीन व्हावं. आणि माझ्या मनातला कोकणचा राजा म्हणजे तो स्वप्नातला राजा आहे, त्याला बघताच असं वाटतं की आता आपलं सगळं संकट दूर होणार आहे. श्रद्धा आहे तुझी, त्या श्रद्धा आहे. आणि लहानपण इथे गेलेलं आहे तर कोकणच्या राजाच्या चरणीपासून लहानपणीपासून आत्तापर्यंत. आणि काय होतं की त्या बाप्पानेच आपल्याला मला एक कलाकार म्हणून छोटासा कलाकार का होईना एक ओळख दिलेली आहे. तर नक्कीच त्या बाप्पा चरणी मी सगळ्यांच्या वतीनं मी नमन करतो आणि हीच आशा करतो की सगळ्यांना सुखसमृद्धी आणि यशकीर्तीमय आयुष्य दे आणि माझ्या मित्राला सुद्धा. नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि आपल्या ब्लॉगला सुद्धा नक्कीच, आणि आपल्या ब्लॉगला सुद्धा आहे ना हर्षदची कमेंट असते, प्रत्येक ब्लॉगला माझ्या कमेंट असते हर्षदची, त्याला ब्लॉग आवडत असतात तो ब्लॉग आपले बघत असतो. तर म्हटलं आज त्याने खास बोललं की वेळ काढून आणि खास आपण आज कुठलंच शूट केलं नाही आहे, कुठल्याच आगमनला गेलो नाही, मला जायचं होतं बाहेर पण मी गेलो नाही. पण मला हर्षदच्या कोकणच्या राजाचा आणि लास्ट इयरसुद्धा शूट केलेला आपण 1K क्रॉस केलेला व्हिडिओ, यावर्षी नक्कीच चांगला प्रयत्न असेल चांगला शूट घेण्याचा. आणि आमचा वरुण राजा आत्तासुद्धा कार्यढक झालेले आहेत, पाऊस आला तर शूट गडबडू शकतो. आणि नक्कीच बाईट ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल तुम्ही शेअर करा, त्याचे व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा नक्कीच आणि आपली माणसं मोठे करा. आपला उत्सव आपला राजा कोकणचा राजाचा विजय असो. गणपती अप्पा मोरया. थँक्यू सो मच. तर आता घेऊया आता कोकणच्या राजाची भेट.
कोकणच्या राजाच्या आगमनामध्ये भेटेल आमचा मित्र सिद्धांत सरपणे सरपणे वहिनी. येस, बट माझ्या ब्लॉग साठी कोकणचा राजा आहे ना शेवटी, बट आपला राजा, राईट, कोकणचा राजा आपला राजा, आणि ते भेटेल सरपणे वहिनी. चलो येस, चलो भेटू, चलो चलो, बाय बाय.
करणार ते का